ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय शेतीमित्र. या विशेष बुलेटिन मध्ये आपण महत्त्वाच्या शेतीविषयक असलेल्या बातम्यांचा झटपट आढावा घेणार आहोत. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्यामुळे शेतकरी तरलाय. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही जोड व्यवसायातून भरून काढता आलेली नाही. काळाच्या ओघात शेतीला बाजूला सारून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायालाच मुख्य व्यवसाय केला. मात्र आतापर्यंत दुष्काळामुळे जी परिस्थिती या व्यवसायावर ओढावली नव्हती ती वेळ कोरोनामुळे आली. कारण शिरापूर तालुक्यामध्ये तराडी वरुळ भटाणे जवखेडा तराड कसबे येथील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. मात्र त्याला जोड होती ती दुग्ध व्यवसायाची. वाढत्या उत्पादनामुळे या भागातील शेतकरी डबल क्रांतीकडे पाहत होते. परंतु दुष्काळ आणि कोरोनानं ग्रहण लागल्यानं तराडी परिसरातील शेतकऱ्यांची ही डबल क्रांती संपूर्णतः धोक्यात आली. ग्रामीण भागातील दुभत्या जनावरांअभावी दुधाची आवक घटली तर सध्याच्या स्थितीत या व्यवसायाचा केवळ आधार ग्रामस्थांना मिळतो. पंधरा ऑक्टोबर रोजी राज्यात ऊस गाळपाला सुरुवात झाली. पावसामुळे इतर पिकांचं नुकसान झालं असलं तरी सर्वात मोठे नगदी पीक असलेल्या ऊसाला यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. उलट जिरायत क्षेत्रावरील ऊसाचे उत्पादन या अधिकच्या पावसामुळे वाढलेले होते. आता हंगाम सुरू होऊन 4 महिने पूर्ण झाले. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले. शिवाय मराठवाड्यातील काही भाग वगळता हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याचं साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं. 4 महिन्यांच्या दरम्यान 197 साखर कारखाने त्याच्या माध्यमातून 750,000 टन ऊसाचं गाळप झालं. या माध्यमातून 755,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं असं सांगण्यात आलं. त्यामुळे यंदा अपेक्षित हंगाम झाला असून शेतकऱ्यांना कसा लाभ अधिक मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले होते. नाशिकमध्ये तब्बल 35 एकरावरील ऊस जळून खाक झाला. निफाड तालुक्यातील सिंगवे गावात ही घटना घडलेली आहे. रामदास सानप असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाले. त्याची टिंडी उसात पडली. बघता बघता उसानं पेट घेतला आणि काही मिनिटांमध्येच या उसाची राख रांगोळी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई मिळावी अशी आता या गावकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मध्यम आणि अल्पभूधारक शेतकरीच केंद्रस्थानी ठेवून योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं या योजनेतील 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. वर्षभरामध्ये 6,000 रुपये असे 3 हप्त्याच्या स्वरूपात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. मात्र 10 हप्त्याला अधिकचे महत्व होते कारण ऐन गरजेच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. रब्बी हंगामातील शेतीकामासाठी याचा उपयोग झाला. नुकतेच वातावरण निवळली असून शेती मशागत आणि काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू असताना केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना आधार दिला. यंदा उत्पादनावरील खर्च तर सोडाच पण द्राक्ष निर्यात करण्याच्या दर्जेचे उत्पादन होईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पाऊस निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे वाढलेला कीड रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र शेतकऱ्यांनी संकटावर मात करत द्राक्ष निर्यातीचा मार्ग अधिक सुखकर केला. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी वाढली. शिवाय निर्यातीचा श्रीगणेशा झाला असून यामधून का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेती व्यवसायामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढतोय. शिवाय यासाठी केंद्र सरकारचाही पुढाकार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ड्रोन शेतीवर केवळ भरच दिला जाणार नाही तर कृषी संस्थांना ड्रोनसाठी अनुदान देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर ड्रोन सेवा केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. त्या अनुषंगानं 100 कृषी ड्रोन केंद्र उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी संस्थांना अनुदानही दिले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आजपासून तिरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यशाळा पार पडणार आहे. शिवाय अवघ्या काही दिवसांमध्येच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह यांनी सांगितलं.
रब्बी हंगाम म्हटलं की गहू हरभरा ज्वारी हीच मुख्य पिके आपल्याला आठवतात शिवाय यामध्ये बदल केला तर नुकसानच अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे मात्र आता परंपरेला नाही तर नगदी पिकांना अधिकच महत्व दिलं जात आहे त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरण असताना शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये मोठा बदल केला मराठवाड्यामध्ये रब्बी हंगामामध्ये प्रथमच सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे तर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये कडधान्य असलेल्या मोहरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे फळांच्या पौष्टिक मूल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच ओडिशा सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणात फणसाच्या उत्पादनाची योजना आखली ओडिशामध्ये फणसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव एस पी महापात्रा यांनी अधिकाऱ्यांना दिले महाराष्ट्र राज्यात कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरांवर स्वतंत्र कृषी आणि अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे कृषी आणि अन्न प्रक्रिया संचालनालयाचे मुख्यालय पुण्यातील कृषी आयुक्तालयात राहील केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत योजना संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहेत संचालनालयाकडून कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना नवीन बाजारपेठ आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला शिफारस करण्यात येईल कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे यासोबतच कृषी व निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न आणि मनुष्यबळ विकासासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया प्रकल्प समिती कार्यालयात राहील देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेती संबंधित उपयोगासाठी 1,00,000 कोटी रुपयांची घोषणा केली याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी नवीन कायदे तयार करण्यात आले नवीन तयार केलेल्या कायद्यामध्ये आता शेतकऱ्याला त्याचा माल देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन विकता येणार आहे माल विकताना मालाचा दर निश्चित करण्याचा पूर्ण हक्क स्वातंत्र्य मिळेल असा कायदा केंद्र सरकारकडून लवकरच अंमलात आणणार असल्याचं सांगितलं गेलं आहे या बातमीसोबतच शेती मित्रमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज